नमस्कार. तुम्ही टिकटॉक हा शब्द अलीकडे अनेकदा ऐकला असेल. तुमचं वय जर 45 पुढे असेल तर कदाचित तुम्हाला टिकटॉकबद्दल काहीही माहिती नसेल. हल्ली प्रत्येक जण प्रसिद्धीसाठी धडपडत असतो. प्रसिद्धी कोणाला आवडत नसते? मग अशा वेळी हातामधल्या स्मार्ट मोबाईल फोनने फार मोठी सोय करून ठेवलेली आहे. टिकटॉक हे एक ॲप आहे. हा असा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याने संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला आहे, अर्थात भारतातही. 15 ते 60 सेकंदाच्या टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येतं. या ठिकाणी अनेक जण पैसा, नाव व प्रसिद्धी मिळवत आहेत. काही जणांना या प्लॅटफॉर्मवर इथं एवढं यश मिळतंय की त्यांना मॉडेलिंगची संधी मिळते, मोठमोठे ब्रँड्स त्यांना पाठिंबा देत आहेत, पैसा देत आहेत, आणि काही जण तर बॉलिवूडमध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न ध्येयाच्या रूपाने गाठू पाहत आहेत. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण टिकटॉकवरती सक्रिय असणाऱ्यांची संख्या आता 50 कोटीवर गेली आहे. टिकटॉक हे हाताळायला खूपच सोपं असं ॲप आहे. त्याला तरुणांनी डोक्यावर घेतलेलं आहे. ह्या ॲपमधून व्हिडिओ तयार करणाऱ्या एकेका तरुण तरुणीच्या फॉलोअर्सची संख्या 1000 किंवा लाखोमध्ये नाही तर चक्क कोटींमध्ये आहे. अहो, इतके फॉलोअर्स तर हिंदी सिनेतारखांनाही सहज मिळत नाहीत. मग हे टिकटॉक स्टार्स आहेत तरी कोण? त्यांची कमाई किती असते? चला पाहूया या व्हिडिओमध्ये. टिकटॉकवरती झळकणारे हे सर्वजण मुळात पैसे कमवतात तरी कसे, हा प्रश्न अनेकांना पडतो. पैसे कमवण्याचे मार्ग असे असतात: ब्रँड पार्टनरशिपद्वारे, उत्पादनांच्या जाहिराती करून, ब्रँड स्पॉन्सरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पैसे घेऊन, किंवा स्वतःची उत्पादने ई कॉमर्सद्वारे विकून. अर्थात हे टिकटॉक स्टार्स स्वतःचा यूट्यूब चॅनेलही सुरू करतात आणि इंस्टाग्रामवरही लोकप्रिय होतात. मग यांचा फॅन बेस वाढतो, आणि एकदा का फॅन बेस वाढू लागला की पैसा वाढतो. टिकटॉकवरच्या ह्या तरुण तरुणींना इन्फ्लुएन्सर असं म्हणतात. इन्फ्लुएन्सर म्हणजे लोकांवर प्रभाव टाकणारे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोण आहेत भारतातले टॉप 10 टिकटॉक स्टार्स. क्रमांक 10 आहे मंजुल खट्टर. हा जो मंजुल खट्टर आहे ना, त्याचे फॉलोअर्स किती असतील असं तुम्हाला वाटतं? 1,31,00,000. तरुणी तर ह्याला मेल क्रश ऑफ इंडिया असं म्हणतात. हा मंजुल स्वतः उत्तम गातो, गिटारही वाजवतो. ह्याचे ड्रेसिंग सेन्स आणि कॉमिक टायमिंग वाखाणण्यासारखं आहे. यूट्यूबवरही याची अनेक गाणी लक्षावधी लोक पुन्हा पुन्हा पाहतात. ह्याने टिकटॉकवर 1,357 व्हिडिओज झळकवलेले आहेत, आणि मंजुलचं दरमहा उत्पन्न सुमारे 6,00,000 रुपये आहे. क्रमांक 9 आहे गरिमा चौरासिया. हिला टिकटॉकवर बहुत हार्ड गर्ल असं टोपण नाव आहे. पंजाबी लोकप्रिय गाण्यांमध्ये तर ती दिसतेच, पण रोगीस्विनी बरोबरचे तिचे व्हिडिओ खूपच व्हायरल झाले होते. टट्टू हे तिचं गाणंही सध्या गाजतच आहे. गरिमाचे 1,87,00,000 फॉलोअर्स टिकटॉकवर आहेत, आणि तिने टिकटॉकवर 1,826 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. गरिमाचं उत्पन्न सध्या 7,00,000 आसपास आहे. क्रमांक 8 आहे समीक्षा सूद. हिचे फॉलोअर्स 2 कोटीहून अधिक आहेत. ही एक प्रोफेशनल मॉडेल आहे आणि TV अभिनेत्री सुद्धा. विनोदी व्हिडिओ क्लिपसाठी ती प्रसिद्ध आहे. तिने अनेक TV शोजमध्ये भाग घेतलेला आहे. अत्यंत वेगाने तिचे फॉलोअर्स सध्या वाढत आहेत, आणि तिने 2,608 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तिचं उत्पन्न साधारणपणे 7,50,000 रुपये दरमहा आहे. क्रमांक 7 आहे अवनीत कौर. हिचे 2 कोटी फॉलोअर्स आहेत. ही 18 वर्षाची लोभस तरुणी आहे. तिचे छान छान गाण्यांचे व्हिडिओ आपण पाहतो. ती स्वतः कवयित्री आहे, ती नर्तिका आहे, ती अभिनेत्री आहे, ती स्वतः यूट्यूबर सुद्धा आहे. डान्स इंडिया डान्स, डान्स के सुपरस्टार्स, झलक दिखला जा इत्यादी अनेक कार्यक्रमांमध्ये तिला अनेकांनी पाहिलेलं आहे. तिने स्वतः अनेक चित्रपटांमध्ये व वेब सिरीजमध्येही भूमिका केलेल्या आहेत. तिचे स्वतःचे 2,414 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, आणि तिचं दरमहा उत्पन्न 16,00,000 रुपये आहे. टिकटॉकवरती क्रमांक 6 सध्या आहे आवेज दरबार. हा जो आवेज आहे ना, हा कोरिओग्राफर आहे. यूट्यूबवर त्याचे 20,00,000 सबस्क्रायबर आहेत.
टिकटॉकवर तर त्याचे 2,31,00,000 फॉलोअर्स आहेत. ह्याचे सध्या टिकटॉकवरती 2,450 व्हिडिओज आहेत. तरुणींमध्ये हा कमालीचा लोकप्रिय आहे. त्याने स्वतःची डान्स अकॅडमीसुद्धा उघडलेली आहे. पूर्वी हा आवेज श्यामक दावर या प्रसिद्ध कोरिओग्राफरकडे सहाय्यक होता. त्याचे विनोदी स्वरूपाचे नृत्याचे व्हिडिओ फारच आकर्षक आणि मनोरंजक असतात. आवेजचं सध्याचं उत्पन्न दरमहा 17,00,000 रुपये. यानंतर क्रमांक 5 आहे जन्नत जुबेर. ही जन्नत 2009 चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करते. हिचकी या चित्रपटात आणि फुलवा या टी व्ही मालिकेत कदाचित आपण तिला पाहिलेलं असेल. ती नृत्य व लिपसिंगचे व्हिडिओ अपलोड करते व असे तिचे 753 व्हिडिओज तिने झळकवलेले आहेत. जन्नतचं दरमहा उत्पन्न 20,00,000 आसपास आहे आणि टिकटॉकवर तिच्या फॉलोअरची संख्या आहे 2,32,00,000. यानंतर टिकटॉकवर क्रमांक 4 आहे अरिशफा खान. ही अरिशफा 2012 सिनेमामध्ये बाल कलाकार म्हणून अभिनय करते आहे. तिचे यूट्यूब चॅनेलही आहे आणि तिथे ती फॅशन आणि ब्युटी टिप्स देत असते. यूट्यूबवरही तिचे 10,00,000 जवळपास फॉलोअर्स आहेत. तिची उंची कमी आहे पण आकर्षक चेहरा आहे. तिचं रूप लोभस आहे. हिचं धर्मा उत्पन्न सुमारे 20,00,000 अधिक आहे आणि हिने स्वतःचे 1,645 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. अरिशफा खानचे टिकटॉकवरचे सध्याचे फॉलोअर्स आहेत 2,32,00,000. क्रमांक 3 आहे निशा. ह्या निशाच्या फॉलोअर्सची संख्या आहे 2,26,00,000. निशाचे 1,503 व्हिडिओज तिने अपलोड केलेले आहेत आणि त्यात जास्तीत जास्त जुनी गाणी व पंजाबी गाणी आहेत. ती स्वतः लिपसिंक आणि ॲक्टिंगवरती जास्त भर देते. अन्य सोशल साईट्सवर सुद्धा निशा कमालीची लोकप्रिय आहे. निशाचं सध्याचं उत्पन्न दरमहा 20,00,000 जवळपास आहे. क्रमांक 2 आहे फैजल शेख. अर्थात याचं टोपण नाव आहे फैसू. या फैसूचे फॉलोअर्स आहेत 2,40,00,000 आणि त्याने 1,992 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. हा फैजू 7 या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे कारण टिकटॉकवर टीम 07 नावाचा एक ग्रुप होता. त्याचा हा एक संस्थापक होता. हा तरुणींमध्ये कमालीचा लोकप्रिय आहे. ह्याचं कारण त्याचा चेहरा देखणं आहे. शरीर कमावलेलं आहे. फैजूचे इंस्टाग्रामवर सुद्धा 80,00,000 फॉलोअर्स आहेत. क्रमांक 1 आहे रियाज अली. हा 16 मुलगा आहे. याचं खरं नाव आहे रियाज अफरीन. हा जरी भारतीय असला ना तरी हा भूतानमध्ये राहतो. टिकटॉकवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या आहे 3,23,00,000. त्याने आतापर्यंत त्याच्या प्रोफाईलवर तब्बल 1,480 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचे कपडे, त्याची हेअरस्टाईल्स त्याच्या फॉलोअर्सना प्रचंड आवडते. त्यामुळे त्याचे उत्पन्न दिवसोंदिवस कमालीचं वाढत आहे. मित्र, तुम्ही जर आमच्या चॅनेलवर प्रथमच येत असाल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तसंच घंटेच्या चिन्हावरही क्लिक करा. आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये तसं टाईप करून आम्हाला कळवा. तुम्हाला आणखी कोणकोणत्या विषयांचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही कळवा. धन्यवाद.